दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवली कॅम्प रेस्ट कॅम्पवर असलेल्या रेणुका मंदिरापासून ओम साईराम सेवाभावी मंडळाची साई पालखी शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली. प्रारंभी साईबाबांच्या मूर्तीचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भोर यांच्यासह भगूळ नगर परिषदेचे नगरसेवक दीपक बलकवडे, तरुण मित्रमंडळाचे चंद्रकांत कासार यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर वृक्षमित्र तानाजी भोर, त्यांच्या पत्नी उषा भोर यांच्या हस्ते रेणुका माता व साई पालखीचे पूजन झाले. त्यानंतर महाआरती झाली. पालखी निघाली ती पायी पायी, आत बसला शिर्डीचा साई. पालखी निघाली ती पायी पायी, आत बसला शिर्डीचा साई. पालखी निघाली ती पायी पायी, आत बसला शिर्डीचा साई. एक दोन तीन आणि एक चार, 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 एक दोन तीन आणि एक चार. बोला साईंचा जय जयकार. विजयनगर वार्ड क्रमांक 8 मधील रहिवाशी अमोल भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. तानाजी भोर यांचं हे धार्मिक कार्य जवळजवळ मागील 12 वर्ष चालू आहे. साई पालखीचे हे 12वे वर्ष असून या पालखी पदयात्रेचा पहिला मुक्काम मुसळगाव MIDC सिन्नर तर दुसरा मुक्काम दौंड फाटा येथे राहील. 27 तारखेला पालखी शिर्डी मुक्कामी पोहोचेल. ओम साईराम मंडळाचे सचिव दिनेश कोईत यांनी पालखीबाबत माहिती दिली. गेल्या 12 वर्षापासून पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी साई भक्तांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही पंचक्रोशी सर्व नागरिकांचे, विजयनगरवासियांचे, देवमंदिर परिसरातील सर्व नागरिकांचे व सर्व भक्तगणांचे आम्ही आभारी आहोत. ओम साईराम सेवाभावी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भोर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पर्यावरण सुधार, सामाजिक कार्य आणि खेडोपाडी निधी उपक्रम असे या मंडळामार्फत आम्ही दरवर्षी राबवत असतो. दरवर्षी भरभरून असा नागरिक ओम साईराम सेवाभावी मंडळाला प्रतिसाद देत असतात आणि भरभरून साई भक्त या पदयात्रेत सहभागी होत असतात. साई नामाचा गजर करीत पालखीने प्रस्थान केले. ही पालखी भगूर मार्गे कॅन्टोनमेंट बोर्ड मधील वार्ड क्रमांक 8 मधील गजानन महाराज मंदिर साईबाबा मंदिरामार्गे पुढे रवाना झाली. यावेळी उत्तमराव कासार, नगरसेविका कावेरी कासार, सुरेश चौधरी, दत्तू भोर, नामदेव सूर्यवंशी, शरद कासार, शिवाजी पादे, रोहित कासार, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त राधाकृष्ण गामणे, विजू वालझाडे आदी उपस्थित होते. या पदयात्रेत विजयनगर, निंबोणी नगर, फडोळमळा परिसरातील 500 साई भक्त सहभागी झाले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवली कॅम्प.